यवतमाळचं शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय विद्यार्थ्यांनी बंद पाडलंय. परीक्षेतील चुकीच्या गुणांकनानं तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात आलं असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय आणि त्यामुळेच तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर त्यांनी ठिय्या देऊन प्रवेश बंद आंदोलन केलं. तंत्रशिक्षण संचालनालयाच्या विरोधात जोरदार नारेबाजी करत विद्यार्थ्यांचे पेपर दरवर्षी चुकीचे तपासले जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक भवितव्यच टांगणीला लागलंय. पेपरच्या रिजेकिंगसाठी MSBT एका विषयासाठी 1200 रुपये शुल्क आकारते. 5 पेपरसाठी 6000 रुपये विद्यार्थ्यांना मोजावे लागतात. यानंतर विद्यार्थ्यांचे गुण वाढून येतात. असं न केल्यास त्यांचं शैक्षणिक भवितव्य धोक्यात येतं. त्यामुळे तंत्रशिक्षणालयाचा पैसा उकळण्याचा धंदाच झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय. आम्हाला पुढच्या सेममध्ये कमी मार्क टाकण्याच्या धमक्या दिलेल्या आहेत. पुढच्या सेमच्या मध्ये कमी मार्क आम्हाला मिळू नये आणि या सेममध्ये आम्हाला जे कमी मार्क मिळाले आहेत त्यामध्ये आमची फसवणूक झालेली आहे. ते 10 ते 15% आमची जे नुकसान झालेलं आहे ते भरपाई झाल्याशिवाय आम्ही आंदोलन थांबवणार नाही आहे. महाराष्ट्रात फक्त 6 कॉलेज सर केमिकलचे आहे. त्याच्यामुळे सर 6 कॉलेजमध्ये फक्त 60 जण सिलेक्ट होणार आहे आणि परीक्षेला बसणार आहे सर 1000च संख्या आहे. तरी पण सर यांना सर कळत असताना यांनी आमच्या HOD सर मिस्टर मगेश वाघमारे यांनी सर हे मुद्दामून केलेलं आहे आणि त्याच्यामुळे सर आमची पिडवणूक होत आहे. आता पुढच्या सेमला पण आम्हाला असंच करण्याची धमकी पण त्यांनी दिली. Z24 तास रहा एक पाऊल पुढे.